नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वांना. आणि आज आपण आलेलो आहोत म्हणजे कसं हे गणपती जवळ आलेले आहेत आणि आता सगळ्यांनाच वेध लागलेले आहेत गणपतीच्या आगमनाचे. तर आज आपण आलेलो आहोत विरारमध्ये. अतिशय सुबक अशा आणि उत्कृष्ट मूर्त्या मिळण्याचं एकमेव ठिकाण आहे के आर्ट्सचे अनिल कदम ह्यांच्या मंडपामध्ये. तर आज आपण बघणार आहोत सुंदर सुंदर अशा सुबक मूर्त्या. 600 रुपयापासून सुरू आहेत त्यांच्याकडे आणि आपण आता मध्ये जाणार आहोत आणि त्यांच्या सगळी त्यांची जी कलाकृती आहे त्यांची जी डिझाईन्स आहेत त्या सगळ्या बघणार आहोत. चला तर मग अजिबात वेळ न घालवता आपण त्यांच्या मूर्त्यांचं कलेक्शन बघूया. चला सुरुवात करूया गणपती बाप्पाच्या आवडत्या वाहनासोबत. मूषक वाहन खूप छान छान असं कलेक्शन आहे. ह्या गणपतीच्या मूर्त्यांमुळे असं तुम्ही डेकोरेशन करू शकता. प्लस गौरीचे मुखवटे पण तुम्हाला इथे अवेलेबल आहेत. छोट्या मूर्त्या ज्या आजूबाजूच्या साईडला वगैरे आपण डेकोरेशनसाठी वापरू शकतो. जसं फॅन्सीमध्ये डिझाईन ऑलरेडी डेकोरेशन करूनच दिलेलं आहे मस्तपैकी. असं भव्य असं मंडपामध्ये असे हे गणपती सगळे बसलेले आहेत आणि सुंदर सुंदर अशा सुबक अशा मूर्त्या आहेत. मी सर्वच दाखवण्याचा प्रयत्न नक्कीच करणार आहे. आता बघा लालबागचा राजा आहे मस्त. लालबागचा राजा आपला सगळ्याच दाखवण्याचा मी प्रयत्न नक्कीच करेन. रेट्स जे आहेत ते तुम्हाला 600 रुपयापासून सुरू आहेत. हा पण बघा किती सुंदर आहे गणपती. आणि हे बघा छोटेसे म्हणजे असं जे डेकोरेशन आहे हे तुम्हाला असं रेडी मिळणार आहे. छोटंसं तुम्हाला जर करायचं असेल तर किती सुंदर आहे. छोट्या अशा मूर्त्या आहेत असं रेडी सर्व डेकोरेशन वेगवेगळे रेट्स आहेत साईजवर. आणि तुम्हाला शाडू मातेची गणपतीची मूर्ती पाहिजे की तुम्हाला प्लॅस्टर ऑफ पॅरिसची मूर्ती पाहिजे डिपेंड्स त्याच्यावरती रेट आहेत. हा पण मूर्त्या आहेत आपल्या हरतालिकेच्या. छोटा गणपती हा तर बघा मस्त ट्रॅक्टरवर गणपती आलेला आहे मस्त. आणि त्याचं डेकोरेशन बघा किती सुंदर असं केलेलं आहे फेटा आणि ऑल. आपण वेल्वेटचं डेकोरेशन वेल्वेटचं वस्त्र दिलेलं आहे. मस्त गणपती कोळी बनलेला आहे. कोळी मस्तच आहे एकदम. झिंग्यावर बसलेला गणपती आहे झिंग्यावरती. विसरला सर गणपतीची बुकिंग करायला म्हणजे मूर्तीची तर तुम्हाला हा एक खूप छान ऑप्शन आहे की आपल्या विरारला अनिल कदम ह्यांचं हे के आर्ट्स गणपतीचं कारखाना आहे आणि तिथे तुम्हाला रेडीमेड अशा मूर्त्या लिटरली 600 रुपयापासून सुरुवात आहे. खूप मोठा कारखाना आहे आणि ते स्वतः बनवत आहेत. कसं मूर्तीला सजवत आहेत ते पण आज आपण इथे बघणार आहोत. चला तर मग. ही एक आहे शेषनागावरची गणपतीची मूर्ती आहे. एक सुंदर असं हातामधली आहे मस्त. अरे वा हा तर बघ कसा नेताजी बनलाय गणपती बाप्पा मस्त क्यूट असा. हा एक छोटीशी मूर्ती आहे बाल गणेश आहे. बेलजोडी पाहिजे असेल डेकोरेशनसाठी तर ती पण इथे अवेलेबल आहे. हा असा मिरर पॉलिश फिनिशिंगवाला आहे आणि एकदम ग्लॉसी आहे. गणपतीच्या रूपामध्ये ह्या सर्व मूर्त्या आता मी दाखवणार आहे त्या सगळ्या शाडू मातीच्या मूर्त्या आहेत. आणि इतकं सारं शाडू मातीच्या मूर्त्यांचं जे कलेक्शन आहे ते फक्त तुम्हाला के आर्ट्समध्येच बघायला मिळेल. हे बघा मी जे दाखवते हे सर्व शाडू मातीच्या मूर्त्यांचं कलेक्शन आहे. बघा थोडंसं फास्ट दाखवते म्हणजे मला सगळं कॅप्चर करता येईल. तुम्ही इथे येऊन डिटेल्स प्राईस किती उंची आहे हाईट तुमचा मखर किती आहे हे तुम्ही सगळं इथे येऊन बघून जा. मूर्त्या तुमच्या मखरामध्ये कशी फिट होते मूर्ती सगळं बघा रेट्स काढा. आणि इथे जितके पण आहेत मंडप त्याच्यामध्ये हे ह्यांच्याकडे सर्वात जास्त शाडू मातीचं कलेक्शन तुम्हाला मूर्त्यांचं मिळेल बघायला.
बघा व्हाईटमध्ये सुंदर वाटतोय गणपती व्हाईटमध्ये. हा आपण मस्त डेकोरेशन केलेला गणपती बाप्पा आहे. हा तो फर्स्ट आपण बघितला त्यातली ही छोटी मूर्ती आहे. पण व्हाईटमध्ये आहे बालगणेश आहे. सगळे हे चाहे ते सगळे शाडू मातीचे. हे मोठीवाली मूर्ती आहे. आपण ही पण रेडवाली आहे शाडू मातीचीच आहे. ते पण मस्त अशी ज्वेलरी आहे डायमंडची. मूर्तीचा रंग बदलतो बदलणे काहीतरी आहे. हा पण एक वेल्वेटचं डेकोरेशन आहे मस्त म्हणजे त्याच्यावरती ड्रेसिंग केलेलं आहे. हा एक आहे लालबागचा राजाचा मूर्ती आहे ही. दगडूशेठ हलवाई पुण्याची प्रतिमा ही गणपतीची. हा बघा किती सुंदर आहे म्हणजे व्हाईटमध्ये असं ब्ल्यू आणि व्हाईट डायमंड डेकोरेशन केलेलं आहे गणपतीचं. तुम्हाला जसा कलर कॉम्बिनेशन वगैरे पाहिजे तसं करून इथे मिळून जाईल. रॉज असतात मूर्त्या त्यांच्यावरती तुम्हाला कलर कॉम्बिनेशन तुम्हाला जे पाहिजे ते करून मिळेल. हा पण एक रेडवाला सुंदर वाटतोय मस्त जो आपला सिद्धिविनायक. आम्ही पूर्ण डायमंडचं कलेक्शन आहे म्हणजे डिझायनिंग केलेलं आहे डायमंडचं.
रामलल्ला, सुंदर असं रामलल्लाची प्रतिमा केलेली आहे. नमस्कार. नमस्कार अनिल. हो मस्त. आणि आपण ह्यांचा आधीच एक व्हिडिओ मंदिराचा पण बनवलेला आहे, लाकडाच्या मंदिराचा व्हिडिओ. आणि खूप छान तो व्हिडिओमुळे खूप छान प्रतिसाद मिळाला. आणि आता गणपतीचं सीझन आहे, तर आपण ह्यांच्याकडून त्यांचं गणपतीचं कलेक्शन बघायला इथे आलेलो आहोत. तर जाणून घ्या त्यांच्याचकडून की त्यांच्याकडे काय स्पेशालिटी आहे ते. जसं आपण पाहत आहे की सध्या 2-3 वर्षापासून गव्हर्नमेंट इको फ्रेंडली शाडूमातीच्या मूर्त्यांना खूप प्रोत्साहन देत आहे. आम्हीही त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवून आपल्या इकडे बघाल तर एक चांगली व्हरायटी आम्ही बनवून ठेवलेली आहे. शाडू मातीमध्ये आपल्याकडे 60% जास्त आम्ही मातीच्या मूर्त्या ठेवण्याचा प्रयत्न करतो आहे. लोकही त्याला खूप चांगलं प्रोत्साहन देत आहेत. आपण बघाल आमच्याकडे वेगवेगळ्या व्हरायटीच्या मूर्त्या आहेत, वेगवेगळ्या डिझाईन्सच्या आम्ही मूर्त्या ठेवलेल्या आहेत. हे इको फ्रेंडलीमध्ये कागदाचा लगदा आणि मातीच्या मूर्त्या आहेत. त्यानंतर या सगळ्या मातीच्या मूर्त्या आहेत, वेगवेगळ्या पॅटर्नच्या, वेगवेगळ्या स्वरूपाच्या. स्पेशली कागदाच्या आहेत का ही कागदाची मूर्ती? ही मूर्ती कागदाच्या लगद्यापासून बनवलेली आहे. ओके. एक ओरिजिनल हत्ती फेस, यांचं नाव आम्ही गजमुख ठेवलेलं आहे. ओरिजिनल हत्ती फेस आहे. सध्या याला खूप चांगलं डिमांड आहे, कारण एक काहीतरी मातीच्या मूर्त्यांमध्ये एक वेगळं पण आहे, तर त्यांना एक चांगलं डिझाईन मिळतं, म्हणून याला खूप प्रोत्साहन असत. इको फ्रेंडली म्हणजे आपण घरच्या घरी आपण घरच्या घरी विसर्जन करू शकतो आणि म्हणजे कुठल्याही निसर्गाला न धोका पोहोचवता. बेस्ट आहे. आणि हल्ली बरेचसे मी असं बघितलेलं आहे की बरेचसे लोक ह्याच्याकडे हल्ली मातीच्या मूर्त्या, मातीच्या मूर्त्या सध्या घेणारे खूप लोक आहेत. कारण जसं आता तुम्ही बघाल की 1-2 वर्षापासून गव्हर्नमेंटनी नैसर्गिक तलावांमध्ये मातीच्या मूर्त्यांशिवाय दुसऱ्या कुठल्याही मूर्त्या विसर्जनाला बंदी घातलेली आहे. लोकांवरती त्याचाही खूप मोठा फरक पडतो, म्हणून लोक मातीच्या मूर्त्यांकडे. आणि अनंत चतुर्दशी झाली की नंतर ते जे आपल्याला बघायला मिळतं समुद्र किनारी वगैरे, ते अगदी म्हणजे बघवत नाही असातलं सीन असतं तो. त्याच्यापेक्षा आपण असं सर्वांनीच, माझं तर म्हणणं असं आहे की सर्वांनी शाडू माती प्रिफर कराव्या किंवा इको फ्रेंडली आहे. कसं आहे, नक्की नक्की ताई तुमच्यावर आम्ही हे आहोत, पण कसं आहे प्रत्येक जण स्वतःचं थोडंफार बजेटही बघतो. ते तर आहे. जसं मातीच्या मूर्त्या या POV मूर्तीच्या मानाने थोड्या कॉस्टली असतात, त्यानंतर मातीच्या मूर्त्या हँडलिंग करणं हे जरा असं सहजासहजी सगळ्यांना शक्य नाही आहे. या 2-3 गोष्टी बघितल्या आहेत तर लोक मातीच्या मूर्त्यांकडे सध्या व्हायला लागलेत, नाही असं नाही, पण तरी अजूनही मी सांगितलं 60% आणि 40% असं प्रपोर्शन आहे की 60% लोक आता मातीच्या मूर्त्यांकडे वळत आहेत आणि त्यांचा खूप चांगला सहभाग यायला आम्ही लागतो. आणि सुबकता कोणत्या मूर्तीमध्ये जास्त? तुम्ही किती चांगली मेहनत घेते त्याच्यावर आहे. शाडू मातीमध्ये मूर्त्या चांगल्या आहेत. आमच्याकडे मातीच्या मूर्त्या खूप सुंदर आहेत. तुम्हाला 2 मूर्त्या आजूबाजूला ठेवून दाखवल्या तर तुम्हाला अजिबात कळणार नाही मातीची कोणती आहे आणि POPची कोणती आहे. हे तुमची मेहनत किती आहे त्याच्यावर, तुम्ही किती चांगली फिनिशिंग करता, तुम्ही त्याच्यावर किती सुरेख आखणी करताय, पेंटिंग करताय, याच्यावर हे सगळं घेण्यात येणार. बघा ना, तुम्हाला कळणारही नाही की मातीची कुठली आहे आणि POPची कुठली आहे. डोळ्यांची आखणी, इतर आखणी, पेंटिंग हे खूप सुंदर. डोळ्यांचं वगैरे कोण छानच मूर्त्या आहेत. मी सगळंच मोस्ट ऑफ सगळंच कलेक्शन तुमचं कव्हर करायचा प्रयत्न केलेलाच आहे. खूप सुंदर मूर्त्या आहेत, सगळ्यांनी आवर्जून इथे एकदा व्हिजिट तरी द्याच. आणि काय म्हणाल तुम्ही, तुमच्या कार किती वर्ष झाली तरी तुम्हाला या बिझनेस? 22 वर्षापासून या बिझनेसमध्ये आहे. पण तुम्हाला आमची ओव्हरऑल आखणी बघा, आमची ज्वेलरी पण आम्ही जास्त करत नाही, लोकांनी सांगतील तेवढंच किंवा मग एकदम लिमिटेड ज्वेलरी, त्या मूर्तीला शोभेल असं आम्ही करतो. बाकी म्हणजे खूपच असं गॉडी वगैरे असं एकदम जास्त असं नाही करत. ओके. सगळं जे जेवढ्या मूर्त्या नॉर्मल असतील, कारण त्या सगळ्या पर्यावरणपूरक असल्या पाहिजे. हो बरोबर. ही पण किती सुबक, ही पण सुंदर एकदम असं लाईट आणि सुंदर असं केलेलं आहे. शाडूमातीची मूर्ती आहे ही पण, आणि असं लाईट डेकोरेशन डायमंडचं केलेलं आहे मस्तपैकी. हे त्यांचे सगळे कारागीर आहेत, सगळं डेकोरेशन घरातलेच आहेत सर्व, असं गरजेचं आहे. बरोबर. शाडूमातीचीच मूर्ती आहे, कस्टमरच्या ऑर्डर प्रमाणे मी बनवलेली. ओके. म्हणजे ऑर्डर आधी पण दिलेली आहे लोकांना. आता रेडी पण मिळतील ना? हो, आता तयार मिळतात पण या सगळ्या अगोदरच्या ऑर्डर आहे. ओके. आणि म्हणजे आता कोण इमर्जन्सी मध्ये आलं की मला हवी आहे मूर्ती? कारण
तुमचे जास्त करून फोकस आहे की ज्या तयार मूर्त्या आहेत त्यांना फिनिशिंग करणं आणि ज्या ज्वेलरी विभाग लहान मोठ्या आहेत त्यांना फिनिश करणं. आता मोठ्या मूर्त्यांवरती जोर आहे आणि माझ्याकडे मी 4 फुटापर्यंत मूर्ती ठेवतो त्याच्यावर ना, तर 4 फुटापर्यंतच्या मूर्त्यांना थोडंफार सजावटीचं काम आता जास्त असतं. ओके, आणि त्याला टाइम पण टाइम कन्झ्युमिंग आहे ते भरपूर. मला ते तुमच्या छोट्या मूर्त्या पण खूप छान वाटल्या. म्हणजे छोट्या मूर्त्या खूप छान आहेत आणि ही पण एक सुंदर बनवलेली आहे. ही पण सुंदर मूर्ती आहे एकदम. खूप वेगवेगळ्या प्रकारच्या वेगवेगळ्या देवी देवतांच्या स्वरूपात आपल्याकडे मूर्त्या असतात. जसं इथे वरती शंकर आहे, शंकर भगवानच्या ज्या मूर्ती आहेत, अष्टविनायक मध्ये मूर्ती आहे, लालबाग राजाचा आहे. ही ग्लॉसी मध्ये आहे ना? हा, याला आम्ही ग्लॉसी फिनिश किंवा मार्बल फिनिश बोलतो. हो, मार्बलचीच वाटते ऍक्च्युली मध्ये, ती मार्बलचीच मूर्ती वाटते. आपल्याकडे लहान मातीच्या मूर्त्यांचं कलेक्शन आहे. अक्षरशः 6 इंचापासून 2 फुटापर्यंत आपण कलेक्शन ठेवतो. आता आपण समोर बघत आहात ते सगळ्या मातीच्याच मूर्त्या आहेत. 1 फूट 1.25 फूट त्यापेक्षा लहान आहेत. खूप सुंदर सुंदर असं कलेक्शन आहे. आणि ह्या एकदम छोट्या आहेत. ह्या त्यामध्ये थोड्या मातीच्या आहेत. बाकीच्या ह्या किती आहेत? तरी साईज आहे 6 इंच आहेत. 6 इंच. माती आणि 600 पासून स्टार्टिंग रेंज आहे. 600 पासून चालू होतात. आणि ह्या 1 फुटाचे आहेत. 1 फुटाचे आहेत. ओके, खूप छान कलेक्शन. मला तर तुमच्याकडचं कलेक्शन खूपच आवडलं, खूप आवडलं. म्हणजे मी तर रेकमेंड सगळ्यांना करतेच आहे की खरंच छान कलेक्शन आहे आणि इथे तुम्ही नक्की विजिट करा. एकदा विजिट करा, शेवटी डिसिजन तुमचा असणार आहे. तुम्ही कम्पॅरिझन करू शकता मूर्त्यांमध्ये किती वेगवेगळी सुबकता आम्ही तिथे दाखवली जाते. आणि खरंच मस्त मस्त आहे. एकदा या, विजिट करा, डिसाईड करा, डिसिजन घ्या आणि बुक करा लवकरात लवकर, कारण टायमावर मिळणं मुश्किल असतं गणपतीच्या मूर्त्या. तुम्ही जेवढा उशीर कराल तेवढा तुम्हाला चॉईस कमी मिळेल. आमच्याकडे मूर्त्या कायम असतात पण त्यातल्या त्या ज्या चांगल्या चांगल्या सुंदर मूर्त्या त्या सगळ्या अगोदर बुकिंग केल्या जातात. म्हणून मग तुम्ही लवकरात लवकर या, तुमच्या आवडीचे बाबा बुक करण्याचा प्रयत्न करा. तरी इथे साधारण किती टेंट आहे? कारखाने आपल्या मलांजी ग्राउंड वरती साधारण 17 मंडप आहेत. 17 मंडप आहेत आणि आपला 8वा नंबरचा आहे ना? आपला 8वा नंबरचा कारखाना आहे. के आर्ट्स म्हणून 8व्या नंबरचा आहे. के गणेश आर्ट्स म्हणून आपला कारखाना आहे. तिथे 17 मंडप आहेत पूर्ण. 8वा नंबर लक्षात ठेवा, के गणेश आर्ट्स म्हणून, आणि व्हिजिट करा. तुम्हाला नक्कीच मूर्ती आवडतील आणि सुंदर अशी मूर्ती आपल्या घरी तुम्ही ही घेऊन जा. नमस्कार काका. नमस्कार मॅडम. आणि ओनर ऑफ के आर्ट्स मंदिराचं पण आहे. ह्यांनी सुरुवात केलेली काका? ते तुम्ही केलेली आहे सर? मी बँकर आहे मॅडम. हो, ते दिसतेच आहे. नावच त्यांचं फुलफॉर्म कृष्णा कदम. अनिल कृष्णा कदम. ओके, के म्हणजे कृष्णा कदम असं. ओके, छान छान मस्त. आणि हे यांचं मंदिराचं पण आहे. आपल्या चॅनलवरती व्हिडिओ आहे, तुम्ही नक्की बघा. स्वतः अगदी पर्सनलाइज तुमच्या जागेमध्ये कसं बसेल असे मंदिर हे बनवून देतात. आणि सुंदर. मी लिंक तुम्हाला देतेच आहे या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये. नक्की एकदा चेक करा तो पण व्हिडिओ.